महाने तालुक्यातील गोरेगाव कान्हू रस्ता उंबरशेट इथे अत्यंत खराब झाला असून महानेच्या कामामुळे रस्त्यावर वाहने चालवणे मुश्किल होत आहे. या खराब रस्त्याबाबत अनेक वेळा बातम्या प्रसारित केल्या तरी सुद्धा दखल घेतली गेली नाही. याबाबत गोरेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, ग्रामविकास अधिकारी तसेच उपसरपंच यांनी पुन्हा एका बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. याबाबत गोरेगावच्या सरपंच सौ सुमनताई तांबे यांनी मायभूमीशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाहुयात काय म्हणाले आहेत सुमनताई तांबे. गोरेगाव कान्हू रस्ता अत्यंत खराब झाला. उंबरशेत येथील बाह्यवळण रस्त्यामधील खड्डे जीवघेणे ठरत आहेत. या खराब रस्त्यांबाबत अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा आणि अनेक वृत्तपत्र आणि चॅनलवर बातम्या प्रसारित करून सुद्धा आपण त्याबाबत दखल घेतलेली नाही. तसेच गोरेगाव भाळवणी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवणे मुश्किल झाले आहे. याबाबत अनेक वेळा सांगून सुद्धा दखल घेतलेली नाही. याबाबत आपण 15 दिवसात विचार करून सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यास गोरेगाव येथील सर्व ग्रामस्थांसह तीव्र रस्ता रोको करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या निवेदनाच्या प्रती तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. याबाबत मागे काही दिवसांपूर्वी मायभूमी न्यूज चॅनलने बातमी प्रसिद्ध केली होती. त्यावेळी काही प्रमाणात या रस्त्याचे काम झाले होते, पण अजूनही या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ते बुजवण्यात यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अपयशी ठरले आहेत. या खड्ड्यांमध्ये पडून अनेकांना दुखापत झाली असून आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याची दखल घेणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. सुमन बाबासाहेब तांबे, सरपंच, ग्रामपंचायत गोरेगाव. आमच्या जो कान्हूर आणि गोरेगाव जो रस्ता आहे त्या रस्त्याला भरपूर ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. त्या बाकीच्या ठिकाणपेक्षा आमचा जो गोरेगावमधलं एक उंबरशेटची जी वस्ती आहे त्या वस्तीवर जो एक कॉर्नर आहे त्या कॉर्नरवर इतका मोठा खड्डा बसलाय की त्या खड्ड्यामध्ये आतापर्यंत अनेक माणसांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. तर कोणाचे हात मोडलेत, कोणाचे पाय मोडलेत, तर हे आमच्या लक्षात आल्यानंतर ही गोष्ट आम्ही बऱ्याच वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क केला, परंतु त्यांनी याची कुठलीही आतापर्यंत दखल घेतलेली नाही. त्याच रस्त्यातून आता या शाळा पण सुरू झालेल्या आहेत. हायस्कूल शाळेमध्ये जाणाऱ्या इकडं आमच्या ह्या भागामध्ये भरपूर मोठी लोक वस्ती आहे, तर सगळे मुलं या ठिकाणी सायकलवर त्या शाळेमध्ये जात असतात. तर शाळेत जात असताना तो एक तो कॉर्नर आहे, त्या कॉर्नरमध्ये एकदम चढ उतार असा मोठा खड्डा आहे, त्याच्यामध्ये मुलांचे सुद्धा प्राण धोक्यात आहेत. आता परवा पण एक शाळेतला मुलगा त्या ठिकाणी पडला, त्याच्या डोक्याला मार वगैरे लागलेला आहे. अशा अनेक घटना या ठिकाणी घडत आहेत. तर या सार्वजनिक बांधकाम विभागाने जर याची दखल घेतली नाही तर आम्ही या ठिकाणी ग्रामस्थांसहित फार मोठं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत रास्ता रोकोचं. आणि रास्ता रोको आंदोलन केल्यानंतरही जर या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली नाही तर मात्र आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच टाळेबंद असं आंदोलन करू. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.